मुकादम सरांची औपचारिक ओळख करणं मला जरा अवघड आहे. त्या दिवशी मी काही तयारी केली नाही. त्यांच्याविषयी बोलायची होती एवढी मला कल्पना आहे. आणि म्हणून अनौपचारिक ओळख जी मला झालेली आहे तेवढी आपल्यासमोर मी मांडतो. मुकादम साहेब माझे चांगले मित्र आहे. एका अर्थाने फॅमिली फ्रेंड म्हणायला हरकत नाही. तसं आमचं एका अर्थाने चळवळीमध्ये आम्ही दोघे दीर्घकाळ असतो तरी आमच्या दोघांची गाठ पडायला थोडा त्या अर्थाने उशीर झाला. तो उशीर काय झाला त्याच्यामध्ये मी फार शिरत नाही. पण झाल्यानंतर मात्र आमच्यामध्ये एक जवळीक निर्माण व्हायला मात्र फारसा वेळ लागला. आणि त्याचे कारण असं आहे की हे ज्या पद्धतीने आम्ही सगळे विचार करतो की धर्म आणि संस्कृती भाषा हे सगळे मुद्दे जे आहेत हे आपण एकमेकांच्या मध्ये ज्या पद्धतीने मिसळू पाहतो त्याच्या फारपेक्षा फार वेगळे. कुठल्या धर्माची कुठली भाषा कुठल्या धर्माची कुठली संस्कृती हिंदू संस्कृती मुस्लिम संस्कृती ख्रिश्चन संस्कृती असं आपण फार मोघन बोलत असतो आणि त्याच्यातला बोलपणा लक्षात आलेले जे अनेक जण आहेत मला निश्चित वाटतं की त्याच्यामध्ये मुकादम साहेब यांचा केवळ बोलपणा लक्षात आलेल्यापैकी नाही तर त्यांच्या जगण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. खरं तर अमित बहिणींची चळवळ होती. मुकादम साहेब अमित बहिणींचे फार जवळचे सहकारी होते. अमित दलबाई आजारी असताना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांची देखभाल करणं त्यांना कंपनी देणं त्यांची केवळ देखभाल करणं म्हणजे नर्सिंग करणं असं नसतं तर त्यांना कंपनी देणं त्यांना समविचारी माणसं गप्प मारायला ते लागतात आणि ते त्या उंचीचे लागतात. तर त्या सगळ्याकरता भावणारे जे काही मुखर लोक होते त्याच्यामध्ये मुकादम साहेबांचा फार मोठा वाटा आहे. मुकादम साहेबांची आणि हरिभाईंची ओळख कशी झाली तो किस्सा आहे आणि तो किस्सा मी नाही सांगणार. तो मुकादम साहेब मला आशा की सांगेल. मुकादम साहेबांकडे किस्से पाहतात आणि त्यांचे किस्से असे प्रसार असतात पण ते केवळ प्रसार नसतात तर प्रत्येक किस्स्यामध्ये काहीतरी जे आपण याची वैचारिक मांडणी करतो त्याच्यात आविष्कार असतो. ते न सांगता म्हणजे वैचारिक भाषेमध्ये न सांगता त्या किस्स्यातून ते दिसत असतात. पण त्यांच्याकडे असे किस्से भरपूर आहेत तो एक किस्सा ते सांगेल. त्यामध्ये कारण तो किस्सा खरोखर खूप चांगला आणि ऐकण्याजोगा आहे. आम्ही काहीतरी एखादा नक्कीच करतो व्हेरी इंटरेस्टिंग. मला त्यांच्यामध्ये जाऊन काही काय काय गडबड केल्या तर ते त्यांच्या तोंडात नाही का. मुद्दा असा आहे मुकादम साहेबांची नेमकी ओळख काय सांगायची. मुस्लिम प्रश्नावरती सतत लिहितात बोलतात. मुजुमदाराने जी ओळख सांगितली त्या सरपराज आणि त्यांनी फक्त विस्ताराने सांगितलेली. खरं तर मुकादम साहेबांचा अजून एक प्रश्न सांगायला पाहिजे की प्रत्येक नवीन पिढीतल्या प्रतिनिधींची त्यांची दोस्ती जातो. म्हणजे कलेम आणि सरपराज हे त्या अर्थाने या सगळ्या चळवळीमध्ये अधिक नवीन तरुण आहे पण त्यांच्याशी त्यांची दोस्ती अजून लवकर जुळली त्यांचा चांगला भाग आहे. तर मुकादम साहेबांचं नेमकं वैशिष्ट्य सांगायचं तर कुठलं मला दोन पद्धतीने त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं. त्याच्यात एक भाग असा आहे की धर्मचिकित्सा केली पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. मार्क्स पण म्हणतो आणि आपली समाजमध्ये जर चिकित्सा करण्यामध्ये फार खूपच पुढे म्हणजे चांगली पद्धत चिकित्सा अगदी निर्दोष असतील असं नाही पण चिकित्सा करणं हा आपल्या चिकाटीचा गुणधर्म आहे असं मानायला हरकत नाही. तर चिकित्सा करण्याचे एक दोन पद्धती असू शकतात की धर्मातला जो काही भाग टाकाव आहे तो भाग उचलायचा आणि धर्म कसा टाकाव आहे हे सांगायचं. दुसरी पद्धत आहे की धर्मातला चांगला भाग उचलायचा आणि धर्म हा किती श्रेष्ठ आहे दुसरी पद्धत आहे. तिसरी पद्धत फार कमी लोकांना माहिती आणि त्याच्यामध्ये जो भाग आहे की धर्मामध्ये या दोन्ही बाबी आहेत. काही भाग चांगला आहे काही भाग चालबाह्य झालेला आहे आणि जो चांगला भाग आहे तो घेऊन आपण पुढे जाऊया. कारण ही शिकवण महात्मा गांधी आणि विनोबा या दोघांनी फार मोठ्या पद्धतीने केली. म्हणजे विनोबाचं पुराणचा वाचलं विनोबाचं अगदी मनुशासनम पण आहे. सगळ्या धर्माच्या बाबतीत त्यांनी लिखाण केलं. त्यांनी एवढंच केलं की सगळ्या धर्माचा जेवढा चांगला भाग असेल तो लोकांच्या समोर आणायचा आणि जो टाकाऊ भाग आहे तो ऑलरेडी आम्ही टाकूनच दिलेला आहे. गाळली आम्हीच लावलेली आम्ही तुमच्यासमोर गाळून ठेवतो ही भूमिका आहे. पण त्या पलीकडे
पलीकडे जाऊन तर्काच्या आधाराने त्याच्याकडे बघायचं आणि त्याची काही मांडणी करायची. पण त्याच्यामध्ये देखील दोन भागे पडतात की तर्काच्या आधाराने पूर्णपणे श्रद्धाच्या भावनेतून नाही, टीकाकाराच्या भावनेतून नाही विश्लेषण करताना देखील त्याच्यामध्ये दोन निष्कर्ष घेऊ शकतात की धर्म हे परिपूर्ण आहे किंवा धर्म हे पूर्णपणे दाखव आहे. तर धर्माची चिकित्सा करताना धर्मामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि तो धर्माचा पॉझिटिव्ह भाग हा समोर आणायला पाहिजे हे सांगणारा जो एक वर्ग आहे, गट आहे, स्कूल आहे किंवा पट आहे मुखर्जी त्याचं प्रतिनिधित्व करतात. मी अग्रगणी इंजिनियरचं नाव सगळे घेतातच की अग्रगणी इंजिनियरनी आपल्या आयुष्यामध्ये एक लिबरल इंटरप्रिटेशन उदाहरणार्थ आधी विश्लेषण इस्लामचं केलं आणि इस्लाममध्ये समता कशी आहे, स्त्रीपुरुष समता, वांशिक समता आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सगळं आधुनिक काळाशी सुसंगत करून कसं सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाची सगळे सहमत होती नव्हती हा भाग वेगळा, पण खरोखर त्यांची मांडणी खूप चांगली होती आणि ज्ञानाचा आधार निराधार नव्हती आणि ती मांडणी खूप चांगल्या पद्धतीने केली. त्या मांडणीचा प्रभाव मुकादमांच्या मांडणीमध्ये आहे नाही असं नाही, पण अग्रगणी इंजिनियर आणि मुकादम याच्यामध्ये फरक काय कदाचित निश्चितपणे तो फरक नेमकेपणाने सांगता येणार नाही. मला सरकार जाणवलेला आहे तो मी सांगतो की अग्रणी इंजिनियर जी वैचारिक मांडणी करतात, थिओरिटिकल मांडणी करतात, म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुराण अतिशय शक्यतो नाकारतात. पुराण आणि अतिश काय आहे हे मी सांगणार नाही कारण की तो पुस्तकाचा भाग आहे. मुकादमच्यामध्ये जे नवीन पुस्तक आहे ज्ञात अज्ञात इस्लाम त्याच्यामध्ये याचे फार खुलासेवार सगळी माहिती अप्रतिम पुस्तक आहे. विशेषतः ज्यांना इस्लाम माहिती नाही त्यांच्यासाठी तर आवश्यक आहेच, पण जे प्रॅक्टिसिंग मुस्लिम आहेत आणि पुराण पठण करतात पण इस्लामच्या खरोखर अर्थ सगळ्या समस्येला असतोच असं नाही त्यांच्याही दृष्टीने ते पुस्तक आलो त्यांनी तर तो भाग त्याच्यामध्ये मी फार शिवणार नाही. अजगरली इंजिनियर आणि मुकादम यांच्या मांडणीमध्ये भरपूर जो समान भाग दिसतो त्याच्यापेक्षा वेगळा भाग कुठला आहे तर अजगरली इंजिनियर यांची मांडणी हे एक स्कॉलर विद्वान या अर्थाने आहे. त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये मांडणी केलेली, त्यांचे सगळे संदर्भ ग्रंथ जे आहेत ते प्रामुख्याने पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेले आहेत चांगले आहेत आणि बाकीचे आहेत त्यांचे इस्लामिक म्हणजे अरबी आणि फारसी भाषेचे ते तज्ज्ञ होते त्यामुळे त्याही सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. पण भारतीय मुस्लिमांचं जे काही सांस्कृतिक विश्व आहे या संदर्भामध्ये अर्जर आणि इंजिनियरिंगची मांडणी ही फार टोपली आहे किंवा फार कमी पडते आणि तिथे मुकादमाचा विषय सुरू होतो. आणि मुकादम हे जितके मुस्लिम आहे तितके ते कोकणी आहे, मराठी आहे, मराठी भाषेवरती कोकणी संस्कृतीवरती त्यांचा केवळ अभ्यास नाही ते प्रेम आहे, ते तर त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. कोकणी भाषा नाही तर कोकणी संस्कृती, कोकणी खाणं, कोकणी राहणं, थोडासा कोकणी विचार देतात की कोकणस त्यांचे दूर होते सगळं त्याच्यामध्ये येतात. तर हे जे कोकणी असणं असतं किंवा इथे जे भारतामध्ये अनेक मुसलमान राहतात, बंगाली असणं, काश्मीरी असणं, हे वेगवेगळे आहे. मुसलमानांची एक संस्कृती भारतात नाही, मुसलमानांची एक संस्कृती जगात नाही. अनेकांना वाटतं की ते अर्धस्थानामध्ये उंच ते डोक्याचे पांढरं कापड त्याला वरती काहीतरी बांधलेलं काळं अरबी वेश अरबी भाषा म्हणजे इस्लाम, हे खरं नाही. जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये राहणारे मुसलमान हे त्या त्या देशाची भाषा बोलतात. जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश, मुस्लिमांची लोकसंख्या असलेला देश हा इंडोनेशिया आहे आणि इंडोनेशियाची संस्कृती ती अरबी संस्कृती नाही. इंडोनेशियामध्ये अरबी भाषा बोलणारं कोणी नाही. इंडोनेशियाची स्वतःची वेगळी भाषा आहे, स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मुकादम हे कोकणी संस्कृतीचे, कोकणी भाषावरती, कोकणी सगळ्या संस्कृतीवरती प्रेम करणारे, आत्मसात केलेली आणि त्यांनी त्यांचं लहानपण तिथे पूर्णपणे गतीत केलेले. तर एका अर्थाने मराठी याला आपण म्हणूया की मराठी संस्कृतीमध्ये एक त्याचं प्रतिनिधित्व करणारा असं त्यांचं ते पूर्ण व्यक्तिमत्व आहे. धर्म, साहित्य, वैचारिक मांडणी याच्या पलीकडे देखील माणसांचं जग असतं. त्यांनी वायोलिन वाजवायचा एक छंद जोपासला होता
बऱ्यापैकी पुढे गेले होते आणि पंडित दातार हे त्यांचे सेवक आहे. पंडित दातारांच्या आणि त्यांचे फार प्रेमाचे संबंध होते. त्यांच्यापैकी पंडित दातारांची बाजरी बाजाराची त्यांनी बैठक होते आणि एक घरगुती संबंध असलेले होते. तर हे जे सगळं असतं माणसांचं व्यक्तिमत्व हे केवळ धर्माने बदलत नाही, धर्माच्या पलीकडे खूप गोष्टी असतात आणि त्या सगळ्या गोष्टी दिसल्यानंतर आपल्याला कळतं की काय आहे. तर धर्माच्या चौकटीमध्ये आपण सगळ्या प्रश्न कोंबण्याचा प्रयत्न करतो. एकाग्राने मुक्तादम जसे कोकणी होते तसे धार्मिक कल्पने देखील कोकणी होते. धार्मिक कल्पनेच्या कथा कादंबऱ्यामध्ये जे बघितलं तर ते कोकणाचं दर्शन व्यवस्थित घडतं. त्यांच्या वैचारिक याच्यामध्ये जे नाही वैचारिक साहित्य त्यांचं फार वेगळं आहे, पण दलित साहित्य जे कथा कादंबऱ्या त्याच्यामध्ये कोकणाचं पूर्णपणे अतिशय व्यवस्थित इंधन कादंबरी आपल्याला माहिती आहे अप्रतिम. तर हे जे सगळं असतं हे आपण कुठल्या पद्धतीने ते पुढे मांडतो. ते इस्लामचा जो भाग आहे, इस्लाम म्हणजे काहीतरी एक चौकट आहे त्याच्या पलीकडे असलेलं हे इस्लामिक नाही आणि हे सगळं होण्यामध्ये केवळ मुस्लिम नसलेल्या लोकांना दोष देऊन टाळतात. ते मुसलमानांच्या मध्ये देखील हा भाग आहे की इस्लाम म्हणजे अगदी संस्कृती मांडण्याचा. म्हणजे मला एक पर्व आठवतोय की कुणीतरी आपल्या पोरांचं नाव किरण ठेवलं आणि मग लोकांनी टीका सुरू केली की असं कसं नाव ठेवलं. म्हणून त्याने ते आपलं विचारलं म्हणजे असा नाम ठेवलं आहे आणि ते योग्य आहे की नाही. तर तिथून उत्तर आलं की किरण हे नाव आपल्या अरबी भाषेमध्ये नाही आहे, तर तुम्ही ठेवले ठीक आहे पण तुम्ही दुसरं नाव ठेवलं तर बेहतर. बाकीचं सुद्धा बेहतर जाणते प्रत्येक शेवटचं जे वाक्य असतं ते असं की बेहतर तो हल्ला जाणार. पूर्वी खुदा म्हणायचे अगदी खुदा म्हणायचा बंदी आणि परत तो भाषेचा संघर्ष. खुदा आणि अल्लामध्ये काय करत आहे अगदी तो संघर्ष सुद्धा काही लोकांना लक्षात आला असेल, त्यांना आलं नसेल की पूर्वी दोन मुसलमान एकमेकांपासून वेगळे जात असेल. खुदा हाफिज म्हणायचे, आता म्हणतात खुदा हाफिज मग बोलो अल्ला हाफिज बोलो. कारण की अल्ला शब्द हा पुराणामध्ये आहे, अल्ला शब्द हा अरबी भाषेमध्ये आहे. खुदा शब्द हा पुराणामध्ये नाही आहे, कुराण हा शब्द अरबी भाषेमध्ये नाही आहे. कुराण हा शब्द उर्दू भाषेत आहे, उर्दू भाषेमध्ये तो फारसी भाषेतून आलेला आहे आणि फारसी भाषे आणि अरबी भाषा याची तुलना करायची झाली तर अरबी भाषा ही संस्कृत सारखी पवित्र भाषा आहे आणि बाकी सगळ्या भाषांमध्ये काही किंमत नाही. ही मांडणी करणारे मुसलमान हा जो सगळा संघर्ष आहे. म्हणून धर्माची चिकित्सा केवळ पुस्तक हातात घेऊन करता येत नाही, धर्माचे विविध अंग आहे. नको त्या ठिकाणी लोक धर्म आणतात आणि त्याचा एक फार चुकीचं चित्र लोकांच्या समोर जातं. या सगळ्या चित्राच्या विरोधात उभं राहून बोलावं लागतं. काही लोक धर्म बाजूला ठेवून उभे बोलतात, काही लोक धर्माच्या विरोधात उभे राहून बोलतात आणि काही लोक धर्माचं समर्थन करता करता बोलतात. एका अर्थाने या तिन्ही गोष्टीमध्ये सगळ्यात सकारात्मक परिणाम कोणाचा होतो की जे धर्माचा सकारात्मक विचार करून जे मांडणी करतात त्याच्या मांडणीमध्ये एक मांडणीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिक असते. अजूनपर्यंत ते मिळतो आहे या दाव्यापर्यंत ते आम्ही लिहिलेलं नाही. तर मुक्तादम साहेबांचं जे काही आहे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली, म्हणजे हे पुस्तक मला नक्की आता माहिती नाही पण माझ्या कथीपणे सर्वसाधर पुस्तक असं मुस्लिमांचे अंतर दास्तान चंद्रपरीच्या छाये तशी त्यांची आधीची पण पुस्तकं आहेत. त्याशिवाय त्यांनी वेळोवेळी त्याला आपण म्हणूया की करंट इश्यूवरती चालू घडामोडीवरती त्यांनी वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये नियमितपणे लिखाण केलेलं आहे. वृत्तवाहिन्यावरती तर ते सगळं आपल्या समोर येत असतात आणि अलीकडच्या काळामध्ये ते महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणून पुण्यामध्ये संस्था आहे त्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचे कार्यक्रम चालतात, तिथे देखील ते ट्रेनिंगला जातात. किंवा हा जो सगळा मुकदम साहेबांचा प्रवास आहे या प्रवासामध्ये त्यांनी दीर्घकाळ कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील समर्थपणे सांभाळल्या. दीर्घकाळ त्यांनी बेस्टमध्ये नोकरी केली आणि ही नोकरी सांभाळता सांभाळता चळवळीबरोबर संबंध ठेवणे. संघटनामध्ये तर अनेक चळवळकार येतात, अनेक माणसं असतात, अनेकदा असं घडतं की योग्य माणसाला तिथे भाव मिळत नाही, बलत्याच माणसाच्या हातामध्ये ती सूत्र केलेली असतात
पण हे सगळं होऊन देखील त्याने चळवळीशी आपलं नातं पूर्णपणे कायम ठेवलेलं आहे. संघटनेच्या कधी जवळ गेले, कधी दूर गेले, कधी जवळ गेले, कधी दूर गेले, अजूनमधून तो टप्पा येत असतो, परत लोक बोलतात, परत जातात. पण चळवळ आणि संघटना या दोन गोष्टी मी थोड्या वेगळ्या करतो. आणि एका अर्थाने मुकादम कुठल्या चळवळीचा भाग आहे तर इस्लामामध्ये मुस्लिम भारतातल्या मुस्लिम समाजामध्ये धर्माच्या नावाने किंवा आणखी कुठल्या नावाने जे काही थोडेफार दोष आहेत ते दूर करण्याच्या दिशेने प्रयत्न करणं, विशेषतः स्त्री पुरुष समता याच्या दिशेने वाटचाल करणं, आणि मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भातलं राजकारण मग ते मुस्लिम नसलेल्या लोकांनी केलं असेल किंवा मुस्लिम असलेल्या पुढाऱ्यांनी केलं असेल, त्याच्यामध्ये जे काही दोष असेल त्याच्याविषयी सतत बोलणं, ते अमित दरबारीचं जे काही काम होतं ते प्रामुख्याने अमित दरबारीचे त्या अर्थाने मुस्लिम इस्लाम धर्माचे अभ्यासक होते असा त्यांच्याही दावा मत आणि कोणी त्यांना त्या पद्धतीने मानत नाही. अमित यांचं जे काम होतं ते प्रामुख्याने भारतातल्या मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे राजकारण चालतंय त्याच्यामध्ये मुस्लिम राजकीय पुढारी देखील आणि बाकीचे देखील त्या संदर्भामध्ये त्यांची सतत मांडणी होती आणि त्यांचा प्रयत्न होता की मुस्लिम समाजामध्ये सेक्युलरिझम उडावा, मुस्लिम समाजामध्ये एक उदारमतवादी आणि स्वातंत्र्याच्या सगळे जी मुद्दे उदावी आणि मुस्लिम समाजाने धर्माच्या चौकटीपेक्षा काही वेगळं दडलं आहे याच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने बघावं. पण हे हमी दगांची भाषा जी होती कदाचित त्या काळामध्ये अनेकांना असं वाटत होतं की त्या काळामध्ये ती भाषा योग्य आहे. आज अनेकांना वाटतं की नाही तसं बोलले नसेल तर बरं झालं असतं, थोडी रफ भाषा होती, दुखावणारी भाषा होती, पण त्यांच्या मांडणीमध्ये काही तथ्य होतं आणि ती जी मांडणी आहे चिकित्सेची मांडणी होती धर्माची, पण धर्माची चिकित्सा त्यांनी स्वतः केलेली नाही. त्यांचा जो भाग होता तो त्या काळातल्या राजकारणाचा आणि प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की ज्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाला भारत पाकिस्तान फाळणीचे सगळे इश्यू सुरू होते आणि त्या इश्यूच्या संदर्भामध्ये त्या काळातले मुस्लिम नेते ज्या पद्धतीच्या भूमिका घेत होते त्याचे देखील काही दुष्परिणाम होते. केवळ मुस्लिम पुढारी नाही बाकीचेही होते, पण प्रामुख्याने मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम नेत्यांनी अधिक चांगली भूमिका घ्यावी अशी अपेक्षा जे आहे जल करत होते त्याच्यामध्ये अमित दरबारी म्हणून त्यांनी टू नेशन थेरी नाकारली, म्हणून त्यांनी मुस्लिम लीग नाकारली आणि म्हणून त्यांनी उर्दू भाषेचे जे राजकारण आहे तेही नाकारले. उर्दू भाषा भारतातल्या मुसलमानांची भाषा नाही, भारतामध्ये तिथे मुस्लिम ज्या ज्या प्रदेशामध्ये राहतात त्या प्रादेशिक भाषेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेण्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या हे त्यांची मांडणी होती. आणि महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही तीन राज्य सोडले तर भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये मुसलमान त्या त्या प्रांतातली प्रांतिक भाषा बोलतात, त्या त्या प्रांतातली प्रांतिक भाषेच्या माध्यमामध्ये शिकत होते. पण इथे महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये असा प्रयत्न मोठा झाला की तिथे मुसलमान दखनी भाषा बोलतात जी तिकडची स्थानिक भाषापेक्षा थोडी वेगळी. तर त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये हमीद दरबारीची मांडणी होती किंवा हमीद दरबारीची मांडणी, मुकादमाची मांडणी, अजगरवी इंजिनियरची मांडणी या सगळ्या मांडणीमध्ये वरवरती आपल्याला तफाव दिसत असतात तरी सगळ्यांचा प्रयत्न एकच होता की मुस्लिम समाजामध्ये अधिक सुधारणा व्हावी, मुस्लिम समाजाची सक्षम व्हावा, आधुनिक मूल्य आधुनिक जीवन पद्धती नाही, आधुनिक जीवन पद्धतीमध्ये अनेक दोष आहेत, समतीची आधुनिक मूल्य स्वीकारताना सगळ्या गोष्टी धर्माच्या आधाराने करता येणार नाही, धर्मामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या यादवी सांगत होते की सगळ्या गोष्टी समतेला मिळतात त्या दिशेने पुढे जावं. तर हे जे वेगवेगळे प्रवाह आहेत मुकादम हे एका अर्थाने समतावादी चळवळीमध्ये पुढे जाण्यासाठी धर्म आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतो. इस्लाम धर्म हा एका अर्थाने पुरोगामी आहे आणि हा जो भाग आहे की धर्म पुरोगामी आहे असं म्हणणाऱ्यांचा जो पक्ष आहे तो देखील समजून घ्यायला पाहिजे की जशी डार्विननी मानवी समाजाचे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे तर उत्क्रांतीने जशी मानवी समाजाची तशी उत्क्रांतीचे अनेक क्षेत्र आहेत. म्हणजे उदाहरणार्थ संगीतामध्ये वाद्य असतात तर वाद्याची देखील उत्क्रांती सुरुवातीला ते बांबूमध्ये कुठेतरी नुसती कुकर मारणं असेल मग कुठेतरी तार मारणं असेल इथपासून तर आता इलेक्ट्रिक हीटर हा देखील उत्क्रांतीचा एक फार मोठा इतिहास आहे. तसे अनेक गोष्टीचे इतिहास आहे, शस्त्रास्त्र आर्मामेंट टेक्नॉलॉजी त्याचाही उत्क्रांतीचा वेगळा इतिहास आहे, तसा धर्माचा देखील इतिहास वेगळा आहे ज्याच्यामध्ये
ज्याला आपण म्हणतो की आदी अवस्थेमध्ये माणसांच्या कुठला धर्म नव्हता तेव्हापासून सुरुवातीला काही मातृदेवता वगैरे इथपासून तर त्या धर्मामध्ये मूर्त्या श्रद्धा अंधश्रद्धा अनेक गोष्टी गेल गेल्या आणि हळूहळू त्याचा सफाया होत 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 एकेश्वरवाद मग मूर्ती पूजाला नकारात्मक समतेच्या दिशेने या सगळ्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये जागतिक पातळीवरच्या सगळ्या धर्मामध्ये इस्लाम धर्म हा सगळ्यात तरुण धर्म किंवा शेवटचा धर्म आहे त्याला देखील 1400 वर्ष झाली पण इतर धर्माच्या तुलनेमध्ये इस्लाम धर्मामध्ये समतेला अधिक पोषक मूल्य आपल्याला सापडतात अधिक पोषक तरतुदी सापडतात वांशिक समता आहे स्त्री पुरुष समता त्या काळात त्या धर्माच्या मानाने दिसते आणि म्हणून इस्लाम धर्मामध्ये आपल्याला समतेचे आकार आहे त्याचा वापर करावा असा मांडणार जो पक्ष अजरने लोकांचा होता या पक्षामध्ये मुकादम आहे पण त्याला त्यांनी जोड ही दिलेली आहे की भारतीय संस्कृती मराठी असणं मुकादम साहेबांचं मराठी असणं मुकादम साहेबांचं कोकणी असणं मुकादम साहेबांचं मुस्लिम असणं याच्यामध्ये कुठे आंतरविरोध नाही संबंध पूर्ण त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तो केवळ मुकादमाचा असतो असं नाही तो सगळ्यांचाच असतो अनेकांना त्यांची जाणीव नसेल अनेकांना त्या पद्धतीने मांडता येत नाही पण मुकादम त्या पद्धतीने मांडताय आणि म्हणून हिंदुत्ववादी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात मुस्लिम समाजाचं चित्र उभं करायला त्या चित्राला कुठेतरी उत्तर द्यायचं असेल तर मुकादम आणि त्यांच्यासाठी जी अनेक माणसं या भारतामध्ये आहेत की जे आपल्या वागण्यातून आपल्या लिखाणातून आपल्या विचारातून ते उभं करतात मुकादमने साहेब त्यांचे प्रतिनिधित्व आहे तेव्हा एका अर्थाने ज्याला आपण म्हणूया की सेक्युलर पण सेक्युलर असणं हे जरुरी नाही की धर्म विरोधीच असला पाहिजे डेमोक्रेटिक सेक्युलर या सगळ्या त्या गोष्टी बोलतो की धर्मनिरपेक्षता लोकशाहीवादी असणं ही सगळी मूल्य आपल्या आयुष्यामध्ये आणत असताना धर्माकडे सकारात्मक पद्धतीने विचार करणं या सगळ्या गोष्टी मुकादमाचा व्यक्तिमत्वाचा भाग आहे बाकीच्या मी गोष्टी त्यांच्याजवळ बघितली आहे पण तुमचा समारोह आताच्या याच्यासाठी एवढा परिचय हा पुरेच आहे मला खूप आनंद होतोय की मुकादम साहेबांच्या इथे नागरी चर्चा होतोय प्रमोद मुजुमदार कली मजीन सर्वराज विनाथ सय्यद या सगळ्या मित्रांना खरोखर मनापासून धन्यवाद देतोय उशिरा पाहून आपण एक अतिशय योग्य पाऊल आपण उचललेलं आहे आणि एक नवीन पिढीची नातं जुळायच्या दृष्टीने काही फार चांगला प्रसंग आहे हा सरकारचा कार्यक्रम इथे न थांबता मुकादमाच्याकडे जे काही असं भरपूर संचित आहे ते त्यांनी जास्तीत जास्त लोकांना वाटून द्यावं इथे म्हणजे पुढे ते सोबत आपल्याला घेऊन जातील आणि त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात करतील पुन्हा एकदा आपल्या भावी आयुष्याबद्दल मनापासून शुभेच्छा